तिकडे 1989 ला आलो. 80 पर्यंत मी 10वी 80 ला 10वी केली आणि 88 ला बीपीएड झालं माझं कम्प्लीट औरंगाबादला. आणि लगेच मे जून मध्ये एमजीएम ला लागलो या ठिकाणी 1989 ला. 11/8/1989 ला मी ऍज अ फिजिकल टीचर म्हणून या ठिकाणी प्रथम नेमणूक झाली माझी महात्मा गांधी मिशनचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय नेरूळ नवी मुंबई या ठिकाणी. पहिले अपॉइंटमेंट झाली त्यांना 700 रुपये पगारावर 1989 ला माझी अपॉइंटमेंट झाली. आणि त्याच वेळेला आमच्या दोघांचं लग्न झालेलं होतं, मूल वगैरे नव्हते, पण त्या 700 रुपयात भागत नव्हतो भागत नव्हतं म्हणून. आणि नंतर मग मिसेसला पण एमजीएम शाळेमध्ये शिपाई पदार काम करायला सुरुवात केली आम्ही. 1989 ते 1995 पर्यंत शाळा विनानंदात होती, त्यामुळे विनानंदाच्या पिरियडमध्ये पगार थोडाफार संस्था लेवलवर त्या ठिकाणी दिला जात होता. पण 96 ला जेव्हा शाळा अनुदानित झाली आणि मग माझी नेमणूक झाली, 8व्या वर्षी माझी नेमणूक झाली, त्यावेळेला मला ॲज पर बेसिक प्रमाणे पगार देण्यात आला. आणि त्यापासून मग मी प्रिन्सिपल पदाचं आजपर्यंत एक उत्कृष्ट काम या ठिकाणी करतो आहे. जवळपास 96 ते 2016 20 वर्ष झाले जवळपास प्रिन्सिपल पदावर आहे. शाळेचा निकाल सुरुवातीला वर्ग एकदम कमी होते, पहिली 5वी आणि 8वीचे वर्ग होते. हळूहळू टप्प्याटप्प्याने शाळा मराठी मिडियमची शाळा वाढत गेली आणि 10वीपर्यंत झाली. आणि 10वीला येतात मग त्यांना मला अनुदानावर मंजूर झाली 95/96/97 आणि मग माझ्याकडे तो कार्यक्रम सोपवला गेला. त्यापूर्वी शाळेचा निकाल थोडाफार कमी होता, पण 96 आणि 97 पासून मी जेव्हा प्रिन्सिपल झालो त्यापासून शाळेचा निकाल दरवर्षी वाढत गेला. 100% निकाल आजपर्यंत शाळेचा 100% आहेत, 99 ते 100% झाले पण होतो. त्याप्रमाणे शाळेमध्ये सायन्स विभाग आहे, 11वी 12वी सायन्स, या 11वी 12वी सायन्सचा निकालही सुरुवातीला कमी होता, पण आता जवळपास 15 वर्षापासून 100% निकाल आहेत. 95-96 पर्यंत मुलं हायस्टला जातात. तिसरं सेक्शन आहे माझ्याकडे मिनिमम कॉम्पिटन्सी वोकेशनल कोर्सेस, ज्याला आपण आता HSC वोकेशनल म्हणतो. याचे माझ्याकडे 3 अनुदानित कोर्सेस आहे आणि 2 विनाअनुदानित कोर्सेस 11वी 12वी रिक्वायर्ड आहे. तर जे अनुदानित आहेत त्यामध्ये पॅरामेडिकलचे 2 आहेत आणि 3 इंजिनिअरिंग कॉलेजचे ग्रुपचे. तर याचा निकालसुद्धा 100% आहे आणि 1000 मुलं यामध्ये दरवर्षी पास होतात. आणि हा प्रॅक्टिकल बेस्ड कोर्स असल्यामुळे आणि जॉब मिळणारा कोर्स 100% जॉब मिळणारा कोर्स असल्यामुळे त्यामुळे इतर मुलं 100% पास झाले आहेत आणि 1000 मुलं हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत. ओके सर, तुम्ही मूळचे खानदेशातले आणि तिथली तुमच्या घरची पार्श्वभूमी कशी होती? घरी 8 एकर जमीन आहे. हा, गावाकडे कोण असतं? आता गावाकडे फक्त 2 नंबरचा भाऊ असतो. हा, वडील एक्सपायर झालेत, आई वडील एक्सपायर झालेले आहेत. हा, मी प्रिन्सिपल होण्यापूर्वी त्यांचं मॅट झाले, परंतु आम्ही साहेब भाऊ आणि त्यांचं पूर्ण कुटुंब मी मुंबईत आणून, बरं, त्यांच्या मुलांनाही मुंबईत आणून, बरं, या ठिकाणी. अच्छा, साहेब भाऊ तुमचे मुंबईत आहेत? 5 भाऊ मुंबईत आहेत. बरं. आणि एक भाऊ घरी शेती करतोय. बरं. तो सगळी शेती बघतो. बरं. आई वडिलांचं जे जमीन घर होतं हा तेही त्याला दिलेलं आहे. बरं. आम्ही मुंबईत सगळे भाऊ बाकी तसे करतो. बरं. म्हणजे प्रत्येक भावाचं शिक्षण आणि त्याच्यानंतर इथलं सेटलमेंट हे सगळं तुमच्या अखत्यारीत इथे झालेलं. ओके, तर हे सगळं करत असताना मॅडमचा सहभाग कसा लाभला आपल्याला? मॅडमचा आमच्या 9/5/87 आमचं लग्न झालं. बर. आणि लग्न झाल्यापासूनच त्यावेळेला गरिबीची परिस्थिती होती. हा, पण तिचा उद्देश होता की लग्न झालं त्यावेळेला मी अनमॅरिड होतो आणि नंतर लग्न झालं म्हणजे एज्युकेटेड नव्हतो पूर्ण, माझं बी ए सुद्धा अपूर्ण होतो. बरं. आणि मग लग्न झाल्यानंतर आम्ही बी ए कम्प्लीट केलं. बी ए कम्प्लीट झाल्यानंतर 2 वर्षानंतर बीपीएड केलं. बरं. त्यासाठी मी माझी जमीन गहाण ठेवली 5 रुपये टक्क्याने, जमीन खरेदी खत करून दिलं आणि नंतर बीपीएडला मी केलं. तर बीपीएडला मी 75% मला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणजे मेहनत केली, मला माहित होतं की मी जर इथं खसलो किंवा नापास झालं तर पूर्ण माझं कुटुंब बरोबर होईल. बरं. अगदीच मेहनत केली आणि चांगल्या प्रकारे महाराष्ट्राला विद्यापीठातून चांगला क्रमांक उद्या पास झालो. बरं. आपल्या सगळ्या भावंडांची जी काही आपण इथे आणून त्यांचं शिक्षण केलं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये मॅडमचा कसा सहभाग होता किंवा त्यांचं सहकार्य लाभलं का आपल्याला?
मॅडम तसं काय लग्नापासूनच आम्हाला मिळालेलं आहे, त्या दिवसापासूनच आमची प्रगती व्हायला सुरुवात केली, कारण मी पूर्ण एज्युकेशन केलं तिच्याच बोलण्यानुसार, नेहमी नेहमी बोलल्यानंतर बीपीएडला पाठवण्याबाबत सुद्धा तिने आईची हट्ट धरला, सासूबाईची हट्ट धरला आणि मला बीपीएडला औरंगाबादला पाठवलं. त्यावेळेला ती माहेरी गेली एक वर्षभर आणि माहेरी सुद्धा तिने कष्ट करूनच आपलं शिक्षण मला तयार राहिली. नंतर माझं लग्न झाल्यानंतर इथं औरंगाबाद आल्यानंतर मुंबईला मी तिला घेऊन आलो. त्यावेळेला आमचा मोठा मुलगा पडत होता, त्यावेळेला तिने अक्षरशः या 800-900 पगारावर भागत नसताना नेरूळ पोलीस स्टेशन ज्या ठिकाणी आहे तिथं वीटभट्टी चालायची आणि मूल पडत असताना सुद्धा ती एक टीचरची पत्नी असून सुद्धा वीटभट्टीवर काम करत होती. आणि जेव्हा तिला तिथल्या वीटभट्टीच्या मालकाला माहिती पडलं की बाबा या मॅडमचे मिस्टर बाईचे मिस्टर टीचर आहेत एम जी एमच्या कॉलनीमध्ये, तर त्या दिवसापासून तिची परत नव्हती, तिला वीटभट्टीवरून कमी करून टाकलं होतं. आणि मग तिने आजपर्यंत शिक्षणासाठी सर्वांनाच मदत केली आहे, आम्हालाही मदत केली आहे. आणि माझे जे भाऊ आहेत, माझं जे कुटुंब आहे, प्रत्येक स्त्री जी आहे ते आपल्या आई वडिलांकडच्या लोकांना पुढे करायचा प्रयत्न करत असते, पण माझ्या मिशेचं तसं नाही केलं, त्यांनाही पुढे केलं आणि माझ्या कुटुंबाला जास्त पुढे केलं. माझे सर्व भाऊ मुंबईत आणले, आपल्या भावाप्रमाणे वाढवले, त्यांना शिक्षण दिलं, नोकऱ्या दिल्या आणि स्वतःच्या लग्न सुद्धा त्यांची आम्ही करून दिले. आपले भाऊ काय काय करतात, एक एक फक्त एका एका वाक्यात? मी प्रिन्सिपल आहे, 2 नंबरचा शेती करतो गावी, 3 नंबरचा स्वामी विवेकानंद चेंबूर या ठिकाणी फिजिकल टीचर आहे, 4 नंबरचा प्रेस प्रिंटिंग प्रेस मध्ये कामाला आहे, त्याची मुलगी बीएससी डीएमएलटी करते आता, 5 नंबरचा रिक्षा चालवतो. आमच्या तिघ भाऊ आमच्या मुंबईत फ्लॅट आहेत, स्वतः सेटल झालेले आहेत आणि जो 4-5 नंबरचा आहे त्याला फक्त अजून घर झालं नाही त्याचा. बरं, काय करतात ते? ते रिक्षा चालवतात.